मराठवाड्याच्या शेतीसाठी आणि औद्योगिक नगरीसाठी वरदान ठरलेलं पैठण येथील नाथसागर धरणात गेल्या 2 आठवड्यांपासून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून सोमवार दिनांक 5 रोजी सकाळी नाथसागर धरणात 42,332 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे आणि यामुळे 4% पाणी असणारं धरण आता 13.90% भरलं आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना 2 दिवसांपासून धरणाच्या वरील भागातून येणाऱ्या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी नाथसागर धरणाची पाणीपातळी 1546 फूट नोंद करण्यात आली. सध्या पाण्याची टक्केवारी 13.90 आहे. 1 जूनपासून 256.4710 घनमीटर पाणी जमा झालेलं आहे. पैठण तालुक्यातील विविध महसूल मंडळात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात धरणातील पाणीसाठा वाढवण्यासाठी हातभार लागत आहे. परतीचा पाऊस पडल्यास नाथसागर धरणात पाण्याची पातळी समाधानकारक राहील अशी अपेक्षा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी व्यक्त केली आहे.